तर आता मी आणि सूरज निघालो आहोत आमची सगळ्यात फेवरेट हंडी बघायला, म्हणजे वर्तकनगरला जी झडपीला असते हंडी प्रो गोविंदा प्रतापजी सरने जी अरेंज करतात ती आम्ही आता बघायला चाललो आहे. 21 लाखाचं बक्षीस ठेवलं आहे त्यांनी, 21 लाखाचं बक्षीस. आता बघायचं नक्की कशी हंडी होते ही. खूप एक्सायटेड तर आहेच आम्ही बघण्यासाठी. तिकडे खूप सारे सेलिब्रिटीज पण येणार आहे आणि आम्हाला आत्ता बातमी कळली आहे की तिकडे आपले CM जे आहेत श्री एकनाथजी शिंदे ते पण तिकडे येत आहेत, तर त्यांना पण भेटण्याची प्रयत्न करूया आणि आपण जाऊया आणि आता एन्जॉय करूया आपलं गोविंदा. आणि मला दाखवायचं सूरजला की ठाणेकरांचा नक्की जोश का असतो, तो खास अंबरनाथवर आलेला आहे ठाणेकरांचा जोश बघण्यासाठी. तर ठाणेकर असं दाखवून देणार आहेत की आपला जोश कसा आहे दहेंडीमध्ये. तर आता आम्ही फायनली पोचलो आहोत वर्तकनगरला, प्रो गोविंदा इकडे मागेच आहे. तर आवाज आतापासून चालू आला आहे DJ चा, जो DJ चा आणि जो गोविंदाचा आपला आवाज, त्यांचा सगळ्यांचा आवाज चालू आहे. तर इकडे आता आपला मयूर मामा आलेला आहे आणि तिकडे आपला मयूर मामा काय बोलतोय, काय जोश कसला आहे, कसा आहे गोविंदाचा यावर्षी? गर्दी बघ ना किती. तर काय म्हणतो यावर्षी जोश? तर आता आम्ही परत चाललो आहोत घरी फायनली. आमची प्रो गोविंदा होता तो मस्त मजा आली. खूप सारे दहीहंडी बघितले, एक स्किट बघितलं, एक जोगेश्वरून वाटतं एक स्किट आलेलं, तर ते स्किट बघितलं आम्ही, खूप छान होतं. तर कसं वाटलं ठाणेकरांचं जोश सूरज? फुल जोशमध्ये सगळे नाचत होते. आम्ही पण आमच्याकडे गाडी नव्हती, फक्त गाडी अजून चालत वाईफ पण आपलं. तर फुल त्या DJ चालावर आम्ही, DJ आणि बँजोच्या चालावर आम्ही अक्षरशः नाचलो आणि आता आम्ही थकून आता घरी चाललेलो आम्ही. खूप सारे मंडळ पण भेटले आम्हाला येत्या जाताना.
तर आता घरी जाऊया, एडिट करूया आणि हा ब्लॉग तुम्ही बघा कसा आवडतोय।